आरटीओ कार्यालय मार्फत हेलमेट चेकिंग आरटीओचं कार्यालय आहे तर विदाउट हेलमेट एंट्री दिल्या जात नाही तर त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसत आहे. बरेचसे जे वाहनधारक आहेत ते हेल्मेट घालून कार्यालयात येत आहेत आणि विशेषतः कर्मचाऱ्यावर आमचा फोकस होता तर आता जवळपास सर्वच कर्मचारी आता हेल्मेट परिधान करूनच कार्यालयात येत आहेत. दुसरा विषय कर्मचाऱ्यांशिवाय जे कार्यालयात येणारे जे पब्लिक आहे किंवा पब्लिकमधून नागरिक असतील एजंट असतील जे कोणी असेल तर प्रत्येकाला त्यांना पण देखील आम्ही समुपदेशन करत आहोत की हेल्मेट परिधान केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करायचा नाही. काही चॅलेंज देखील आम्ही करतो. आतापर्यंत आमचे 12 चॅलेंज आम्ही या गोष्टींसाठी दिलेले आहेत वाहनधारकांना. हेल्मेटसाठी दंड जो आहे तो चालवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आहे आणि जो टू व्हीलरचा मालक आहे त्याला 500 रुपये दंड आहे. तर अशा पद्धतीनं जर मालक आणि चालक जर वेगवेगळे असतील तर त्यांना 1000 रुपये दंड बसतो हेल्मेटसाठी. तर आमचा जास्तीत जास्त भर हा समुपदेशनावर जास्त भर आहे चालन करण्यापेक्षा. आणि हळूहळू आम्ही ही मोहीम असेच भविष्यात देखील चालू ठेवणार आहोत, कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत आणि त्याचा एकंदरीत कार्यालयाच्या शिस्तीवर चांगल्या पद्धतीचा परिणाम झालेला आहे. जे थोडंसं बेशिस्तीचं जे वातावरण नेहमी जे आपल्याला आरटीओ कार्यालयात पाहायला मिळतं त्याच्यावर बऱ्यापैकी आळा बसलेला आहे आणि हे असंच प्रकारची मोहीम भविष्यात आणखीन हळूहळू आम्ही वाढवणार आहोत. आणि हे आम्ही 31 कार्यालयाने शासकीय कार्यालयांना पत्र दिलेले आहेत. त्यांच्या कार्यालय प्रमुखांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण देखील हेल्मेट शिवाय परिधान केल्याशिवाय कर्मचाऱ्यांनी प्रवेश देऊ नये कार्यालयात असे आम्ही विनंती केलेली आहेच. तर सर्वच शासकीय कार्यालयांनी असे अशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात असं मी विनंती करतो या निमित्ताने. आमचं माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार सर्वच जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी ह्याचं पहिल्यांदा पालन करावं जेणेकरून त्यांनी पालन केलं तर मग जनतेमध्ये देखील ह्याचा मेसेज जाईल हेल्मेटचा. आणि हेल्मेटचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण पाहतो की जेवढे अपघातामध्ये मृत्यूमुखी पावतात त्यातले टू व्हीलर 40% सुमारे 40% टू व्हीलर असतात